नमस्कार, सिरियल न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हत्तीच्या कळपाने हेरे खालसा गुडवळे या ठिकाणी मोठे नुकसान केलेले आहे। याच मार्गावरून जाऊन हत्तीच्या कळपाने मोठे शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे। या संदर्भात आम्ही शेतकऱ्याशी संपर्क साधून जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर वन खात्याशीही या संबंधित अधिक माहिती घेणार आहोत। चला तर पाहू। गुडवळेच्या गावचे ग्रामस्थ तुकाराम धुरे, आमच्या शेतालगतच फॉरेस्ट खात्याची हद्द आहे, त्या हद्दीतून जवळजवळ 2-3 दिवस हा मोठा हत्तींचा कळप येऊन भयानक अतोनात नुकसान करत आहे। फॉरेस्ट खात्याला वरच्यावर मी वॉर्निंग दिलेली आहे, तरीसुद्धा त्यांचं काय कुठं लक्ष असतं हे आम्हालाच माहीत नाही। आणि माझ्या भाऊबंदकीतले आमचे दत्तू बाळाधुरी, मारुती बाळाधुरी, अशोक खेमाधुरी, नंतर बाळूसो माधुरी, ह्या सगळ्यांचं इथं ऊस पिकाचं नुकसान अतोनात झालेलं आहे। मारुती बाळाधुरींचं तर उभं ऊसाचं पीक फस्त झालेलं आहे। दत्तू बाळाधुरींचे भारे तोडत असताना ऊस तोडलेला ऊस फस्त केलेला आहे। मी स्वतः लागण केली होती, त्या लागणीमध्ये अक्षरशः धुडगुसा घालून ह्या हत्तीने भयानक नुकसान केलेलं आहे। या हत्तींच्यामुळे हा आम्हाला एवढा त्रास व्हायला लागला आहे। त्याचबरोबर आमच्या लगत असलेले शेतकरी बंधू पांडुरंग गावडे असतील किंवा विलास पवार, इकडे इतर गावडे आहेत, ह्या सगळ्यांना ह्या हत्तींच्या त्रासाला सामोरं जावं लागायला लागलं आहे। आणि ह्याच्यावरती फॉरेस्ट खातं असो किंवा सरकारनं, शासनाने योग्य ते निधी देऊन ह्या लोकांचं समाधान व्यक्त करावं, नसेल तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। आज खालसा गुडवळे या ठिकाणी हत्तीच्या कळपाने नुकसान केलंय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, याबद्दल अधिक माहिती काय सांगाल? खालसा गुडवळे येथे 2 दिवसापासून 4 हत्तींचा कळप आहे। 4 हत्तींच्या कळपांनी खालसा गुडवळेमध्ये हत्ती ऊसाच्या पिकाचं नुकसान केलंय आणि ऊसाच्या पिकाचं नुकसान करून ते खालसा गुडवळेच्या जंगल भागामध्ये गेलेलं आहे। त्याच्या मार्गाचा आम्ही शोध घेतलाय, त्या मार्गाचा शोध घेऊन त्या अनुषंगाने त्यांचा बंदोबस्त करण्याचं नियोजन रात्रीच्या गस्ती पथकाला संबंधित सूचना दिलेल्या आहेत। आणखीन या काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की अद्याप अजून त्यांना जी नुकसान भरपाई आहे ती मिळालेली नाही आणि ही पण तत्काळ मिळणार का, या संदर्भात आपण कोणती भूमिका घेणार आहात? नुकसान भरपाईची आपल्या तालुका स्तरावर येईल, सर्व आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सर्व प्रकरणांना मंजुरी मिळालेली आहे। अनुदानाअभावी अनुदान उपलब्ध नसल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना चेकद्वारे त्यांच्या खात देण्याची प्रलंबित आहे। ते अनुदानाची मागणी वारंवार सुरू आहे। अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लगेच तात्काळ त्यांना त्यांच्या खात्यावरती RTGS द्वारे रक्कम जमा केली जात आहे। चालू महिन्या मागील महिन्यामध्ये 7.5 लाख रुपयाचं अनुदान उपलब्ध झालं होतं, ते संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे। पेंडिंग अजून आपलं एक अनुदान आहे शिल्लक येण्याचं बाकी आहे, अनुदान उपलब्ध झाल्यावरती ते वाटप केलं जाईल। आणखीन या हत्तींच्या कळपा संदर्भात आणि टस्करच्या ह्याच्या संदर्भात आपण शासन स्तरावर कोणती मोठी ठोस निर्णय योजना काय करणार आहात की काय सांगाल याच्याबद्दल? म्हणजे वरिष्ठ पातळीवरती त्याबाबत चर्चा करून त्या अनुषंगाने प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत। हत्ती कोकणातून किंवा दोडामार्ग जे वरती येतात आपल्याकडे चंदगड तालुक्यामध्ये दोडामार्ग मधून, त्या ठिकाणी त्यांच्या मार्गांचा त्या अनुषंगाने शोध घेण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी ते वरती येणार नाहीत अशा पद्धतीने बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत।